मग ते गोळा केले नाही तर ते काय करतो आपण पंपकेट काढून टाकले उघडून टाकले आणि त्यांना उरल धमकी देण्याचं काम केलं तर परत इथं कुठल्याच प्रकारचं तुम्ही हवाडामध्ये याचा कामा नाही प्रचार करता कामा नाही. आता सरकारमध्ये जरी कदाचित या खात्याला नोकरी करणारा जरी आता काय एखादा अधिकारी असेल तर रामाचा स्टेटस ठेवणं मला वाटतं की काही प्रचार किंवा तिथं काही कोणाचा प्रचार होत नाही. धनगर समाजाचे नेते अण्णासाहेबजी भास्कर आता ते समाजाचं काम अनेक वर्षापासून करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही सुद्धा ज्येष्ठ नेते प्रसादजी तनपुरे साहेबांनी स्वतः त्यांना फोन लावला आणि फोनवरून त्यांना धमकी देण्याचं काम सुद्धा करण्याचं काम झालं. आपण जे काही पॉकेट खात्री ते प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवा आणि घराघरापर्यंत आणि जे राज्य सरकारने सोबत करतली कसंच त्या फिल्माची माहिती ठेवली तर नावाने करून 50 100 रुपयाने पत्त्याचे परंतु महाआघाडीचे आणि विशेष करून मका पक्षाचे माझे आमदार त्यांचे सर्व कार्यकर्ते गेले तर त्यांच्या पाठीमागून आले आणि जे आपले कार्यकर्ते पंपलेट वाटत होते ते वाटत असताना तुम्हाला सांगतो का त्यांनी मागे पंपलेट गोळा करायला सुरुवात केली. नुसते गोळा केले नाही तर ते काय करतो आपण पंपलेट काढून टाकले उघडून टाकले आणि त्यांना उरल धमकी देण्याचं काम केलं तर परत इथं कुठल्याच प्रकारचं तुम्ही हवाडामध्ये याचा कामा नाही प्रचार करता कामा नाही आणि जर कदाचित तुम्ही ह्या पद्धतीने प्रचार जर केला तर मग आम्हाला उद्या तुमच्याकडे पाहण्याचं काम करावं लागेल. इथं लगेचच ताबडतोब फेज 200-300 कार्यकर्ते फेरी मारली परत त्यांना प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला. इथं आत्ता ही घटना घडली परंतु 1 महिन्यापासून विधानसभेच्या निवडणूक लागल्यापासून राहुरी शहर असो किंवा तालुका असो कोणी जर कदाचित या ठरवलेला आमचे जर स्टेटस ठेवले तर लगेच त्याला फोन लावणं त्याच्या घरी जाणं त्याला धमकी देणं स्टेटस डिलीट करायला लावणं रामासारखा स्टेटस टाकलेला असतानासुद्धा एक कार्यकर्ता नगरपालिकेमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टरमार्फत काम नोकरीला होता त्याला लगेच ज्या काही दिवसात काढून टाकलं ते म्हणलं की बा आता तुम्हाला सरकारमध्ये नोकरी करतात तो काय परमनंट नव्हतं. आता सरकारमध्ये जरी कदाचित या खात्याला नोकरी करणारा जरी आता काय एखादा अधिकारी असेल तर रामाचा स्टेटस ठेवणं मला वाटतं की काही प्रचार किंवा तिथं काही कोणाचा प्रचार होत नाही ती जर कदाचित होत असेल तर ती मला असं वाटतं ह्या गोष्टी चुकीच्या पाहायला मिळतात. आता उदाहरणच द्यायचं असाल तर जे काय धनगर समाजाचे नेते अण्णासाहेबजी भास्कर आता ते समाजाचं काम अनेक वर्षापासून करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही सुद्धा ज्येष्ठ नेते प्रसादजी तनपुरे साहेबांनी स्वतः त्यांना फोन लावला आणि फोनवरून त्यांना धमकी देण्याचं काम सुद्धा करण्याचं काम झालं. त्यांना धमकी दिल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला आता तक्रार दिली आमच्या समोर निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पोलीस बंदोबस्त द्या. तशीच आमची ह्या सगळ्या महायुतीचे जे जे नेते असतील आम्हाला सगळ्याला पोलीस बंदोबस्त द्यावा अशी आमची त्यांना पोलीस खात्याकडे आता ठेंगे साहेबांना निवेदन देताना मागणी केली. त्याचं कारण सांगतो का आम्हाला एक भीती अशी वाटते उद्या ते स्वतःचेच काही कपडे खाडतील एखाद्या महिला भगिनीला कदाचित पुढं करतील आणि पुढं करून कदाचित आमची बदनामी करण्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार. आज त्यांना फक्त कुठल्या तरी माध्यमातून आपली सहानुभूती मिळवायची आणि सहानुभूती मिळून आपल्याला काही त्याच्यातून काही मिळतं का हाच मला वाटतो त्यांचा हेतू पाहायला मिळतोय. आता कार्यकर्त्याचा संयम सुटत चाललाय. कार्यकर्ते सांगायला लागली करलेले साहेब आता हे आम्ही सहन किती दिवस करणार किती वेळा करणार कधी आम्हाला रात्री बेरात्री फोन येतात आमच्या आई वडिलाला दम दिला जातो तुमच्या पोरांना समजून सांगा नाही सांगितल्यानंतर उद्या निवडणूक होऊन जाईल आणि मग तुम्ही आमच्या इथंच राहतात मग तुम्ही इथं कसे राहतात काय राहतात हे एकदा तुम्हाला दाखवून देण्याचं काम आम्ही करू. अशा पद्धतीचे मला वाटतं धमक्या येण्याचं काम होतं आहे आणि आम्हाला असं वाटतं आता ह्या निवडणुकीचं भीती एक वाट निर्माण झाली म्हणून आमच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्या आपल्या नेत्याला पोलीस बंदोबस्त द्यावा ही मागणी आम्ही आपल्या तालुका पोलिसांची ती आहे त्यांना दिली आणि त्यांना सांगितलं ही माहिती काढवा. आता हे निवेदन आम्ही पोलीस खात्याला दिलं थोड्या वेळाने आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सुद्धा याचं निवेदन देऊ या सगळ्या समस्या अडचणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न 100% होईल ही अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं पोलीस खात्याकडून निवडणूक आयोगाकडून आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री वाटते म्हणून आम्ही हे लोकशाहीकडून हे निवेदन देण्याचे काम केलं.